श्रीमंत दगडू हलवाई गणपति दर्शनासाठी मी आज आलो होतो। म्हणजे कोरोनाचं दोन वर्षाचं संकट, दोन वर्ष आपण गणेशोत्सव साजरा करू शकलो नाही। या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत उत्साहाने, अत्यंत चैतन्याने हा गणेशोत्सव साजरा केला जातो आहे। म्हणजे या कालखंडामध्ये जीवनातल्या काही आपल्या व्यथा असल्या, काळजी असली, आपली दुःख असले तरी विसरून गणपतीची आराधना जी करतात लोक, श्रीची आराधना करतात आणि पुढच्या सौख्याकरता प्रार्थना करतात। माझं ते सर्व समाजाच्या, देशाच्या सौख्याच्या करतासाठी प्रार्थना करण्याची हा कालखंड आहे असं म्हणलं तरी वावगं ठरत नाही। मी 40 वर्षापेक्षा जास्त काळ सहकुटुंब मी येत असतो, प्रार्थना करतो, आशीर्वाद घेतो आणि माझ्या जीवनात, माझ्या कुटुंबियांच्या जीवनामध्ये हे आशीर्वाद खूप उपयोगी येतात असं माझं पक्क मत आहे। बाप्पाकडं मागणी तर ही जे की आता सध्या समाजामध्ये जी दुही होते आहे, भेद निर्माण होत आहेत, त्यामधून देशामध्ये एक अस्थिरतेचं वातावरण, दूषित वातावरण निर्माण होत असताना आपल्याला दिसतंय, ते दूर करावं। संपूर्ण समाज ही देशाची विविधता एक व्हावी आणि ती देशाची ताकद बनावी, ही प्रार्थना तर मी केलेलीच आहे। वाढती महागाई ही सुद्धा काळजीचा विषय आहे, बेरोजगारी काळजीचा विषय आहे। कुठतरी हे सगळं दुःख जे आहे ते दूर व्हावेत आणि एक समृद्ध वातावरण देशामध्ये निर्माण व्हावं याकरता मी प्रार्थना केली।